सावनेर तालुका येथे तायकांडो असोसिएशनच्या वतीने संस्थेतील खेळाडूंचा राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच वार्षिक परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करून शहराचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा नावलौकिक करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कैलासवासी राम गणेश सभागृह येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, सावनेर तालुका तायकांडो असोसिएशनचे अध्यक्ष मनोज बसवार, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले, कार्याध्यक्ष दिलीप कटारे, माजी सचिव योगेश पाटील, पत्रकार मनोहर घोडसे, मुकेश झरबडे, नमिता घोडसे तसेच शेकडो तायकांडो खेळाडूंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न आयोजनात शहरातील उद्योन्मुख तायकांडो खेळाडू ऋषिकेश भालेराव, करण नानवटकर, कुणाल भारते, विराज नेवारने यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्लॅक बेल्ट आणि पदक प्राप्त केली. सोबतच राज्यस्तरीय तायकांडो स्पर्धेत परीक्षकांची भूमिका बजावत नगरीचे नावलौकिक केले. तर काजल वर्मा, प्रतीक बांबोरे, ऋषभ चौधरी, पवन अंबरते, मुकेश राजभर, प्रेम गायकवाडी यांनी यावर्षी अनेक पदके जिंकली. तर स्वाती यादव यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्य फेडरेशन स्पर्धेत कांस्यस पद जिंकून शहराचे नाव गौरवान्वित केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सर्व खेळाडूंना गौरविण्यात आले. आणि याच तायकांडोच्या विविध श्रेणीमध्ये दर्जेदार प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सावनेर तालुका तायकांडो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सावनेर तालुका तायकांडो संघाचे सचिव प्रशांत राऊत आणि वरिष्ठ प्रशिक्षक विजय कुहिते आदींच्या अथक परिश्रमाने सर्व खेळाडूंना विस्ताराबद्दल सांगून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 5 वर्षाचे खेळाडूंपासून तरुणांपर्यंत या खेळापासून स्वतःचे आणि कुटुंबियांचे संरक्षण कसे करावे, तसेच तायकांडो, योगा, प्राणायाम, ध्यान, नृत्य आणि एकांकिका हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजली कश्यप, करण ढोबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल वर्मा तर शमिता कुहिटे हिने आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले. पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.